dia masih siap sama dosen belajar. Ah, barang belajar. कागद घेतल्यानंतर मागार आणि आज खऱ्या अर्थाने आपल्या एकाच पालकाने आपल्याला त्यांच्याच कारकिर्दीत दोन टप्पे दिलेत. याच्यासारखा महंत आनंद कुठेही आज नाहीये. सगळ्या बांधवांना शासन निर्णय निघाला, मंत्रिमंडळ निर्णय झाला, तत्पूर्वी आपल्या पालकांनी घेतलेले खरे कष्ट याचं मूर्त स्वरूप काल आपल्याला शासन निर्णय स्वरूपात मिळालं. धाकधूक वाढलेली होती राज्यभरातील शिक्षकांची की आचारसंहिता लागते, शासन निर्णय निघते की नाही निघते. परंतु आपले पालक त्यांच्यासोबत झालेल्या दोन बैठकांमध्ये एका भूमिकेवर ठाम होते की मंत्रिमंडळ निर्णय करून तुमचा शासन निर्णय सुद्धा मी आचारसंहितेपूर्वी देणारच आहे. या सगळ्या गोष्टीला जागण्याचं काम आपल्या पालकांनी केलं आहे आणि म्हणून काल शासन निर्णय आपल्या हातात पडला आहे. या निमित्ताने राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब, आपले पालक आदरणीय दीपकजी केसरकर साहेब आणि आपल्या शालेय शिक्षण विभागाच्या माननीय प्रधान सचिव कुंदनताई या सगळ्यांच्या साक्षीनं आपल्याला हक्काचा असलेला पगाराचा कागद शासन निर्णय काल सगळ्यांच्याकडे पोच केला आहे. काल दिवसभरामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडल्या, प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्यात आला आणि कुठल्याही परिस्थितीत शासन निर्णय कसा निघेल याच्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होत होते. शिक्षक समन्वय संघ या कुठल्याही गोष्टीमध्ये मागे राहिला नाही. शिक्षक समन्वय संघाच्या या आंदोलनामध्ये आंदोलन लावण्यापूर्वी 35 दिवस एक गोष्ट सांगितली जात होती की ह्या कॅबिनेटला होणार आहे, त्या कॅबिनेटला होणार आहे, असं करत करत शिक्षकांचा बुद्धिभेद करण्याचा भरपूर ठिकाणून प्रयत्नही झाला. परंतु शिक्षक समन्वय संघाने आपला लढा कायम तीव्र करत खऱ्या अर्थानं लढाला 27 सप्टेंबर रोजी शाळा बंद करून एक धार देण्याचं काम शिक्षक समन्वय संघाने त्या ठिकाणी केलं आणि तिथून पुढं खरं या कामाला तीव्र गतीनं गती मिळाली. ज्या नस्तीचा एकही कागद तयार नव्हता 61 दिवसापूर्वी, त्या नस्तीचा कागद तयार करून शासन निर्णयाचा कागद हातात पडेपर्यंत आपण आझाद मैदान सोडत नाही ही भूमिका शिक्षक समन्वय संघाची होती. या शिक्षक समन्वय संघाला कुणी जर बाप असेल तर तो या आझाद मैदानावर वेळोवेळी ऊन वारा पाऊस याच्यामध्ये झेलणारा आणि मैदानावर 10 ते 5 या वेळेत बसणारा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी आहेत. त्यामुळे सर्वसामान्य शिक्षकच आपल्याला न्याय मिळवून देऊ शकतो हे आज सिद्ध झालं आहे. सर्वसामान्य शिक्षक या शब्दाचा अर्थही मी तुम्हाला सांगतो. कदाचित आम्ही कुण्या संघटनेचे पदाधिकारी असू, परंतु राहुल कांबळे हा कुठल्याही संघटनेचा साधा सदस्य किंवा पदाधिकारी नाही. त्या माणसाने या आंदोलनाचं खऱ्या अर्थानं मेन आयोजक म्हणून भूमिका निभावली आणि आज सर्वसामान्य शिक्षकच न्याय देऊ शकतो तो सर्वसामान्य शिक्षक आझाद मैदानावर बसणारा हा शिक्षक समन्वय संघाचा आधार वड आहे.
हे या ठिकाणी मी नमूद करतो. आता बांधवांनो शासन निर्णय निघलाय, शासन निर्णयात अनेक जाती अटक अटी असतील, भयावह परिस्थिती असेल, आपण अनुदानापासून वंचित राहू, आपल्याला अनुदान मिळणार नाही, अशा अनेक गोष्टी वेगवेगळ्या स्तरातून शासन निर्णयाच्या माध्यम शासन निर्णयाच्या बाबतीत समाज माध्यमांमध्ये काल रात्रीनंतर व्यक्त होत होत्या. परंतु बांधवांनो अतिशय सुकर असलेला हा शासन निर्णय आपल्या सर्वांच्या हिताचा आहे. 6 फेब्रुवारी 2023 शासन निर्णयातील अटी जशाच्या तशा आहेत. ज्यांनी ज्यांनी 6 फेब्रुवारीच्या शासन निर्णयान्वये वेतन उचलले आहे त्या बांधवांनी कुठेही घाबरण्याची आता का गरज राहिलेली नाही. कार्यरत पद असलेलीच या पदांनाच या ठिकाणी अनुदान देय राहील. या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आपल्या समोर काही गोष्टींचा या शासन निर्णयातील गोष्टींचा मला सांगायचंय. बघा सरळ सरळ पहिल्या मुद्द्यामध्ये त्यांनी ज्या 20 घेत आहेत, 40 घेत आहेत, 60 घेत आहेत त्यांना एक टप्पा देत आहे, त्या लोकांना एक अनुदान टप्पा देय आहे. विशेष म्हणजे 49,532 या एकूण कर्मचाऱ्यामध्ये 12, 15 व 24 फेब्रुवारी 2021 या देखील शासन निर्णयातील त्रुटी पूर्तता केल्यानंतर पात्र ठरलेल्या पदांना अनुदान पदांना या लागू आहेत. या पदांचा समावेश सुद्धा या 49,532 या पदामध्ये आहे. याच्यामध्ये कुठलाही स्पष्टीकरण देण्याच्या पहिल्या मुद्द्यामध्ये गरज नाही. परंतु दुसरा मुद्दा जो आहे ज्याच्यामध्ये 12, 15 आणि 24 फेब्रुवारीच्या शासन निर्णयातील अनेक बांधवांची मोठी समस्या, 2021 पासून परवड आणि माखी लागलेला कलंक हा खऱ्या अर्थानं आदरणीय केसरकर साहेबांच्या या सरकारमध्ये असलेल्या नेतृत्वानं आपल्याला मिळालाय. याच्यामध्ये स्पष्ट सांगितलंय की त्रुटी पूर्ततेच्या अनुदानासाठी पात्र ठरलेल्या व सद्यस्थितीत 20% अनुदान घेत असलेल्या शाळांची आकडेवारी 1 पासून ते 5 पर्यंत सगळे मुद्दे आपल्याला घरू बसून अनेक बांधवांनी वाचले आहेत. परंतु यांचा एक टप्पा कायमचा गेलेला होता आणि या टप्प्यासाठी 2021 पासून सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येत होता. वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलने पाठपुराव्याच्या माध्यमातून करत आदरणीय केसरकर साहेबांनी या बांधवांना या शाळा या शासनाच्याच नजरचुकीने अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत, यांना आपण न्याय दिला पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी समोर आली. आणि आता एक गोष्ट तुम्हाला कायम नमूद करून सांगतो. बघा या बांधवांचं असं मत आहे की आम्हाला 2 टप्पे मिळालेत का, 1च टप्पा मिळाला. आता एक लक्षात घ्या, शासन निर्णयातील ब क्रमांकाची बाब आपण वाचली असेल. ब मध्ये बघा एक सांगितलेलंय की वरील नमूद केल्याप्रमाणे विहित कालावधीत पूर्तता केलेल्या शाळा तुकड्यावरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना 1 जानेवारी 2023 मानवीरित्या वेतनवाढीचा टप्पा अनुज्ञेय करण्यात आला आहे. म्हणजे 6 फेब्रुवारी 2023 नुसार तुम्हाला जो टप्पा मिळाला त्याच वेळेस एक मानवीरित्या काल्पनिक टप्पा सुद्धा दिला. म्हणजे जे 40 वर होते ते 1 जानेवारी 2023 पासून 60 वर पण काम करत होते, लक्षात घ्या. आणि जे 20 होते ते मानवीरित्या मिळवलेल्या या टप्प्यामध्ये 40 वर काम करत होते. फक्त त्या दरम्यानचा त्यांना कुठलाही फरक मिळालेला नाही. हा काल्पनिक फरक टाळत या बांधवांना आता पुढचा टप्पा कसा मिळणार ते लक्षात घ्या. 1 जानेवारी 2024 पासून जे बांधव त्रुटीत आलेले होते त्या बांधवांना 1 जून 2024 पासून 80% टप्पा देय राहणार आहे. ज्या बांधवांना उच्च माध्यमिक मध्ये 20% टप्पा चालू होता त्या बांधवांना 1 जून 2024 पासून 60% देय राहणार आहे. म्हणजे या बांधवांना एक नव्हे एक मानवीरित्या काल्पनिक आणि एक प्रत्यक्षात असलेला आता टप्पा म्हणजे 2 टप्प्याचा लाभ या त्रुटी पूर्तता केलेल्या बांधवांना खऱ्या अर्थानं आता मिळणार आहे. ही त्यांच्यासाठी फार मोठी समाधानाची बाब आहे. या दिवसां या लढ्यासाठी वेगवेगळ्या स्तरातून प्रयत्न झाले. त्रुटी पात्र शाळांसाठी खऱ्या अर्थानं न्याय कसा द्यायचा याची भूमिका समोर वेगवेगळ्या स्तरातून आली. 17 जानेवारी 2024 माननीय हायकोर्ट औरंगाबाद येथून एक निकाल आला. या निकालानं या सगळ्या त्रुटी पात्र बांधवांच्या भविष्यामध्ये खरंच एक उजेड आणलेला होता. आणि त्या निर्णयाचे अंमल शासन स्तरावर कसा करून घ्यायचा
याचा पाठपुरावा करण्यात आला होता. बांधवांनो, त्रुटीपात्र शाळांना न्याय देत असताना शासनाची चुकच शासनानेच लक्षात आणून घेतली आणि या बांधवांना न्याय आज खऱ्या अर्थाने मिळाला आहे. तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगतो मी, आंदोलन चालू असतानाच एका याच फाईलमध्ये नस्तीमध्ये त्रुटी काढली गेली अर्थ विभागाकडून की या शाळांना मानवीय टप्पा नेमका का द्यायचा आहे. त्यावेळी माननीय शालेय शिक्षण विभागाने माननीय हायकोर्ट यांचा संदर्भ देत या शाळांना माननीय हायकोर्टामध्ये सांगायचं म्हणजे 12/38/2023 रिट पिटिशन 67/42/73/84/83/84/1384/1382/1386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 /
होती आणि या शाळांना न्याय मिळण्यासाठी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी कोर्टाने निर्णय दिलाय म्हणून त्या ठिकाणी कुंकुलवार विधित जेज आणि ॲडव्होकेट बिराजदार साहेब यांची एक महत्त्वपूर्ण भूमिका होतीच परंतु सगळ्यात या त्रुटीपात्र शाळांसाठी पाठीराखा म्हणून आमचा मोठा भाऊ कुणी जर उभा राहिला असेल आणि शासन स्तरावर सगळ्यांना न्याय द्यायचा या त्रुटीपात्र शाळांना तर मोठा भाऊ म्हणून ॲडव्होकेट तुकाराम शिंदे यांची सुद्धा अत्यंत लक्षणीय याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका राहिली आहे. या सगळ्याच शाळांना समान टप्पा देण्याचं काम खऱ्या अर्थानं त्रुटीपात्र शाळांना न्याय देण्याचं काम सगळं वकिलांनीच केलेलं आहे. त्यात आमचे वकील मित्र तुकाराम शिंदे महत्त्वाची भूमिका आहेत. त्यांना जिथं कुठं सहकार्य लागलं तिथं आमचं सहकार्य त्यांनी घेतलं आहे. प्रशासनानं शासनानं आणि राज्यातल्या पालक म्हणून शिक्षण मंत्री यांनी या शाळांना भूमिका घ्यायची ठरली होती. विशेष सांगायचं म्हणजे अर्थ विभागाने सांगितलेली जी तुम्हाला सांगतो की 12, 15, 24 फेब्रुवारी 2021 या शाळांना मानवीय टप्पा कुठल्या आधारे देई राहील याच्यामध्ये या कोर्टाच्या शाळांचा उल्लेख स्पष्ट केलेला आहे. त्याच्यामुळे मोठा आधार खऱ्या अर्थानं माननीय शासन यांनी दिलेला आहे. सरळ सांगितलेले 12, 15, 2024 या शाळांतील अनेक शाळा जसे की अल्पसंख्याक शाळांना रोस्टरची गरज नाही, संच मान्यता सादर केली नाही, अशा किरकोळ त्रुट्या काढून शासनाच्या नजरचुकीने या शाळा पात्र अपात्र ठरल्या होत्या. परंतु माननीय हायकोर्ट औरंगाबाद यांच्या आदेशामध्ये या शाळांना न्याय देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. या संदर्भातला ॲफिडेव्हिट शासनाने त्यावेळी सादर केलं होतं असो, परंतु खरंच भूमिका घेण्याचं काम आमचे मोठे बंधू तुकारामजी शिंदे यांनी खूप चांगल्या पद्धतीनं न्याय देण्याचं काम या त्रुटीपात्र शाळांना केलं आहे. खरंच कुठलं तरी माध्यमातून या शाळांना न्याय मिळणं गरजेचं होता. त्यानंतर तिसरा मुद्दा, त्रुटीपात्र शाळांसाठी 2 टप्पे हे कन्फ्युजन न करता त्यांनी सहकार्य त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर दुसरा अघोषित शाळा संदर्भातला विषय, त्यांना सुद्धा ज्यांना रुपयाही अनुदान नाही अशा पदांना तुमच्या माहितीसाठी सांगतो, अशा पदांना सुद्धा हे बघा 11/11/2022 नंतर प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार आलेल्या अघोषित शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांना 20% अनुदान, यामधील 2714 कर्मचारी आहेत यांना या टप्प्याचा लाभ होणार आहे. या शाळांनी सुद्धा तात्काळ आपले शालार्थ वैयक्तिक मान्यता 6 फेब्रुवारी 2023 नुसार नमूद केलेल्या अटी शर्ती तात्काळ पूर्ण कराव्यात. ही गोष्ट त्यांना मी या निमित्ताने सांगतो. विशेष बाब म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो की या शासन निर्णयामध्ये फक्त कार्यरत कर्मचारी यांच्यासाठीच उल्लेख केलेला आहे. ही अतिशय योग्य बाब आहे, कारण यापुढे या लोकांना अनुदान देताना कुठलीही शासन स्तरावर अडचण होणार नाही. यानंतर दुसरा विषय, आता संच मान्यतेचा विषय आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा आहे. बघा आता संच मान्यतेमध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलंय की 2024-25 ची संच मान्यता आहे. अनेक बांधवांची हसगत अशी झाली की आपल्याला सांगितलं गेलं होतं 23-24 ची पकडू, परंतु कुठली अडचण आता येणार नाही.
कारण 30 सप्टेंबरचा पटग्राह्य धरून त्यामध्ये असलेले पद असे संदर्भात सुद्धा आपल्याला एक पत्र माननीय शिक्षण मंत्री महोदयाने यापूर्वी दिलं होतं त्यानुसारच माननीय मंत्री महोदयाने कार्यवाही केली आहे आणि या शाळांना 1 जून 2024 पासून हा टप्पा देय राहणार आहे असं सुद्धा नमूद केलेलं या शासन निर्णयामध्ये आहे त्यामुळे निश्चितच संच मान्यता लवकरात लवकर आपापल्या पद्धतीने द्या करून घ्या शासन स्तराकडे शिक्षण अधिकारी कार्यालय असेल उपसंचालक कार्यालय असेल या स्तरावर आपल्याला पाठपुरावा करायचा आहे आणि या शाळांच्या या संच मान्यता कशा लवकर हातात पडतील याच्यासाठी आपल्याला सगळं क्लिअर करायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो बांधवांनो सांगितलं गेलं होतं की हा कागद नुसता कागद घेऊन फायदा नाही कागद पैशाचा असला पाहिजे तुम्हाला एक गोष्ट या शासन निर्णयाच्या निमित्ताने सांगतोय की या शासन निर्णयाला या पदांना अनुदान करतानाच टप्प्यावरील शाळांना 900 काही आवर्ती खर्चातून ह्या पैसा देत आहे आवर्ती खर्च हे सामान्यतः अत्यावश्यक खर्च असतो या खर्चाचा समावेश अहवालामध्ये लेखा अहवालामध्ये दरवर्षी केला जातो आवर्ती खर्चाचा समावेश ताळेबंदातमध्ये उत्तरदायित्व म्हणून केला जातो या शाळांना कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये असलेला अपेक्षित खर्च हा टोकन स्वरूपात मिळणारच आहे पण तरीही कुठल्याही स्वरूपात शिक्षक समन्वय संघ गाफील राहणार नाही आणि या संदर्भातली भूमिका नवीन सरकार कुठलंही येऊ त्या सरकारच्या आलेल्या पहिल्याच 4-5 दिवसामध्ये वे आग्रस डिसेंबरचं अधिवेशन हिवाळी अधिवेशन होत असतं या अधिवेशन होण्यापूर्वी वे आग्रस समितीची बैठक होत असते या वे आग्रस समितीच्या बैठकीमध्येच या शाळांना कुठल्या पद्धतीनं टोकन मिळेल कसं बजेट मिळेल याच्यासाठी पूर्णतः शिक्षक समन्वय संघ जागर होऊन काम करणार आहे शिक्षक समन्वय संघाची फार मोठी टीम या आंदोलनाच्या माध्यमातून हुंकार आंदोलनाच्या माध्यमातून अतिशय प्रांजळपणे पुढे आली आहे ज्यांना प्रश्नाची खरंच जाणीव आहे अशी टीम या हुंकार आंदोलनामध्ये काम करताना आम्हाला जाणवली खरं तर त्या टीमचा अतिशय राहुलदादा त्यांच्या शब्दामध्ये आभार व्यक्त करणारच आहे पण तुम्हाला हेही सांगतो विशेष सांगतो पुन्हा सगळ्यात महत्त्वाची अट याच्यापूर्वी थकला असेल आरक्षण धोरणाचं पालन परंतु हा टप्पा देताना बिंदू नामावली अतिशय आवश्यक आहे सगळ्यांनी आपापले रोस्टर कंप्लीट करून घ्या शिक्षकेतरचं रोस्टर असेल शिक्षक बांधवांचं रोस्टर असेल या सगळ्यांच्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला त्या करणंच आहे त्यानंतर विशेष सांगतो तुम्हाला आता आपल्याला पुढं काय करायचंय शासन निर्णय झाला हिताचा झालाय कालपासून 7 मोजायचे बरोबर आणि 7 दिवशी राज्यातल्या प्रत्येक शिक्षण अधिकारी कार्यालयामध्ये त्या त्या जिल्ह्यातल्या प्रमुख जे काही समन्वयक असतील यांनी संपर्क साधायचा आहे आणि 7 दिवसानंतर आपापल्या शाळांची टप्पावाढीची पत्र तात्काळ काढून घेण्याचा प्रयत्न करा कारण डिसेंबरच्या अधिवेशनात या शाळांना तरतूद होणारच आहे नाही झाली तरी शिक्षक समन्वय संघ जागा होऊन काम करणारच आहे जसाही शालेय शिक्षण मंत्री महोदय जे कोणी नवीन शपथ घेतील त्यांच्या शपथ झाल्याच्या 5 दिवशी शिक्षक समन्वय संघ भूमिका घ्यायला सुरुवात करणार आहे या शाळांना वे आग्रह समितीच्या बैठकीतच टोकन बजेट कसं मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करता येईल ही त्यावेळी लाईव्ह करून पुन्हा आपल्या सर्वांना जागरूक करण्याचं काम केलं जाईल पण तत्पूर्वी आपण आता पुढे काय करायचंय तर या शाळांनी तात्काळ 7 दिवसानंतर आपापल्या शाळांची टप्पावाढीची फाईल सादर करून आपल्या शाळांना या शासन निर्णयाच्या अधीन राहून टप्पावाढीची पत्र घ्यावीत कुठेही या संदर्भात माननीय शिक्षण अधिकारी कार्यालयामध्ये कुठल्याही पद्धतीचं काही चुकीचं घेणं देणं सुरू झाला होत असेल तर शिक्षक समन्वय संघाशी संपर्क साधा निश्चित अडचण अशी होईल की बांधवांनो तुम्हाला सांगतो आपण लढतो 60-60 दिवस लढतो आणि खाली एक वेगळीच गोळाबेळी सुरू होते असं होता कामा नये प्रांजळपणे शिक्षण अधिकारी सुद्धा आपल्याला न्याय देत असतात त्यांच्याकडून टप्पावाढीची पत्र आपण घेतली पाहिजे आणि या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे हा टप्पा 1 जून 2024 पासूनच लागू राहील यासाठी तात्काळ त्यावेळेस सुद्धा नवीन सरकारमध्ये लवकरात लवकर भूमिका शिक्षक समन्वय संघाच्या वतीने घेईल कारण कधी कधी असं होतं नवीन सरकार येतं निर्णय बदलतं पुन्हा काही दिवसाचा पगार खातं असं कुठेही होणार नाही याच्यातला रुपा ही पगार कटणार नाही हे तुम्हाला या निमित्ताने मी सांगतो त्याच्यामुळे ज्यांना कुणाला असं वाटत होतं फक्त बिनपगारीचा कागद ही लोक घेतील आणि उठतील तर तुमच्या माहितीसाठी ठामपणे सांगतो हा कागद नव्हे हा पगाराचा कागद घेऊनच आपण आज 61 दिवशी या ठिकाणी सांगतोय खरं तर या आंदोलनासाठी आपल्या
हे आझाद मैदानला आपले पालक म्हणून दोन वेळा पाठिंबा देणारे आणि तुमचा प्रश्न मी कसा सोडणारच आहे यासाठी आदरणीय केसरकर साहेब असतील, आदरणीय सुप्रियाताई सुळे असतील, आदरणीय विरोधी पक्ष नेते अंबादास जी दानवे साहेब असतील, यानंतर सत्ताधारी पक्षाचे आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे मंगेशदादा चव्हाण असतील, यानंतर नानाभाऊ पटोले यांनी सुद्धा यापूर्वी मदत करत आलेत आणि आमच्या या आंदोलनाला सुद्धा पाठिंबा देऊन आमचं प्रोत्साहन वाढवलंय, नरेंद्रजी काळे असतील, प्रकाशजी सोनोने सर असतील, किरण सोनटक्के साहेब असतील, शेखरजी भोयर असतील, शुभांगीताई पाटील, संगीताताई शिंदे, धनंजय शिंदे, तुषारजी गांधी साहेब, पी सी डुपे, प्रकाश डवले यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मान्यवरांनी आम्हाला या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करत आमचा प्रोत्साहन वाढवलं होतं। या संस्थेचं सुद्धा आदरणीय राहुलदादा आभार व्यक्त करणारच आहे, परंतु मला यांच्याविषयी व्यक्त होणं गरजेचं आज होतंच। निश्चितच ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या आंदोलनासाठी सहकार्य केलं त्यांचे मी विशेष आभार व्यक्त करतो। या आंदोलनासाठी प्रांजळ भूमिका घेणारे शिक्षक आमदार आदरणीय जयंत आसगावकर साहेब असेल, जमोबापू अभ्यंकर असेल, किरणरावजी सरनाईक साहेब असतील, यानंतर आग्रही भूमिका घेणारे काळे साहेब असतील, त्या ठिकाणी पाठबळ दिलं, यांच्या माध्यमातून अनेक गोष्टी या ठिकाणी या 61 दिवसामध्ये आंदोलन यशस्वी करण्यासाठी घडल्या, या सर्वांचाही मी धन्यवाद व्यक्त करतो। राहुलदादा आभार घेतीलच। त्यानंतर विशेष सांगायची गोष्ट, हे आंदोलन पुकारणं आणि यशस्वी करणं हे उद्दिष्ट कधी शिक्षक समन्वय संघाचं कायम राहिलेलं आहे, पण हे माझ्या एकट्याचं काम नाही तर शिक्षक समन्वय संघाच्या वेगवेगळ्या स्तरावर टीम काम करत होत्या। मग मंत्र्यांनी पाठपुरावा करणारी टीम असेल, मंत्र्यांचा पाठपुरावा करणारी टीम असेल, त्यासाठी आमचे आदरणीय मित्र संतोष वाघ सर असेल, अनिल परदेशी सर असेल, यांच्या नेतृत्वात एक विशिष्ट टीम चांगली काम करत होती। त्यानंतर मैदानावरील टीम राहुल दादा यांच्या नेतृत्वात भरपूर वेगवेगळी टीम या मैदानावर काम करत होती, राहुल दादा त्यांचाही उल्लेख करतील। आणि प्रशासन स्तरावर पाठपुरावा करणारे असेल, याच्यामध्ये प्राध्यापक सुशील रंगरे सर असेल, नंदकिशोर धानोरकर असेल, गजेंद्र ठाकूर असेल, यांच्यासह त्यांची एक टीम होती। हे एकट्या डुकट्याचं काम नाही आहे बंधुंनो, हे सामूहिक शक्ती जेव्हा एकत्र येते प्रांजळपणे लढते, कुठेही प्रसिद्धीचा हव्यास ठेवत नाही, केवळ प्रश्न हाच आपला केंद्रबिंदू मानून आपल्या सर्व राज्यातील शिक्षकांना न्यायच मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन ज्यावेळी आपण लढतो त्यावेळेस खरंच यथोचित न्याय मिळतो। या घुमकर आंदोलनात ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलं त्यांचे मी खरं धन्यवाद व्यक्त करतो। आणि विशेष करून सांगतो, हे सर्व यश ज्यांच्या पायाच्या चरणी आम्ही समर्पित करतो असे आमचे दिवंगत स्वर्गीय सचिनजी भोपये सर आणि या बांधवांनी खरंच एकही रुपया अनुदान उचललं नाही पण लोकांसाठी लढला असे आमचे या ठिकाणी असलेले अकोल्याचे मित्र बबनजी येवले सर असेल, यांच्या स्मृतींना हे यश मी समर्पित करतो। राज्यभरातून आलेला जो मैदानावर ऊन पारा पाऊस याच्यामध्ये बसलेला जो आझाद मैदानाचा शिक्षक आहे त्यांना यश हे समर्पित करतो। ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रत्य या कुटुंबांनी आम्हाला या अन्न म्हणजे राहुलदादा असेल मैदानावर आम्ही लढत असतो, यांनी आम्हाला ठाणे असेल, कल्याण असेल या ठिकाणच्या मुंबईच्या कुटुंबाकडून महिला शिक्षक कर्मचाऱ्याकडून आम्हाला जेवणाचे डब्बे पुरवले जायचे, यांनी स्वप्नील पाटील असेल, यानंतर सचिन पवार असतील यांचेसुद्धा, अविनाश पवार असतील यांचेसुद्धा खरं तर आभार व्यक्त करतो। 61 दिवस लढत लढत यश मिळवत पगाराचाच कागद विशेष आवर्तीमधून असलेला हा खर्च आपला ध्येय आहे, त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीत शासनाला तो ध्येय ठरणारच आहे हे तुम्हाला ठामपणे सांगतो। आणि हा शासन निर्णयाचा कागद घेतल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीत आंदोलन मागं होत नाही। आज यशस्वीरीत्या या आंदोलनाचा समारोप आदरणीय या आंदोलनाचे मुख्य आयोजक माझे मित्र मोठे बंधू राहुलदादा कांबळे सर हे त्यांच्या मनोगतातून व्यक्त करतील, यानंतर मी राहुलदादा यांना विनंती करतो की आपण या आंदोलनाचा यशस्वी समारोप आणि आभार व्यक्त करावेत। धन्यवाद। जय हिंद। जय शिक्षक समन्वय संघ। जय आंदोलन। दिनांक 16 ऑगस्ट 2024 पासून सुरू केलेले होमकार आंदोलन आज 61 दिवसापर्यंत पोहोचले आणि
यशस्वीपणे पोहोचले. विशेषतः महाराष्ट्रातील सर्व माझ्या आता विना अनुदानित शक्यतो जवळपास कोणी राहिले नाही असं म्हणायलाही काही हरकत नाही. अंशतः अनुदानित बंधू आणि भगिनींना मी त्यांना शुभेच्छा देतो. मित्रांनो, मिळालेलं सर्व यश हे तुमच्यामुळेच आहे आणि यश हे तुमचंच आहे. पण याचं श्रेय शिक्षक समन्वय संघ घेणार नाही, मी घेणार नाही आणि आपले कोणतेही समन्वय घेणार नाही. कारण प्रयत्न करणं हे आपलं आद्य कर्तव्य होतं. श्रेय ज्यांना घ्यायचं आहे त्यांना घ्या असंच पहिल्यांदापासून मी या मंचावरून सांगत आलेलो आहे. पगार महत्त्वाचा होता, टप्पा महत्त्वाचा होता, तो आपल्याला काल कागदी स्वरूपात अतिशय उत्कृष्टपणे आणि समाधानकारकरित्या तो आपल्याला काल सायंकाळी मिळालेला. शिक्षक समन्वय संघाचं ब्रीदवाक्य आहे की हातात शासन निर्णय घेतल्याशिवाय माघार नाही. निश्चितच मित्रांनो, जेव्हा जो आंदोलन असेल शासन निर्णय हातात घेतला आंदोलन मागे घेतलं नाही. बीपीसीची बैठक असेल, विधिमंडळाची तरतूद असेल आणि निधी वितरण असेल, तसंच माहेलगार आंदोलनाच्या दरम्यान ही त्याच पद्धतीनं शासन निर्णय असेल, बीपीसीची बैठक असेल, विधिमंडळाची तरतूद असेल आणि त्याचं निधी वितरण असेल, जेणेकरून मार्चच्या पूर्वी आपल्या सर्वांची बिले फॉरवर्ड होऊन ती तो पगार आपल्या खात्यात पडण्यासाठी मार्च एंडिंगपर्यंत निधी वितरण करण्याचं काम आणि नंतरच मैदान सोडण्याचं काम शिक्षक समन्वय संघाने केलेलं होतं. पण दुर्दैवाने आचारसंहिता तोंडावर आहे, अधिवेशन सध्या कुठल्याही प्रकारे आपल्याला दृष्टिक्षेपात दिसत नाही, म्हणून शासन निर्णय घेतल्याशिवाय हे आझाद मैदान आपण सोडणार नाहीत असं शिक्षक समन्वय संघाने सांगितलं होतं. काल सायंकाळी योग्य समाधानकारक असा शासन निर्णय महाराष्ट्राला पटेल, रुचेल, आवडेल असा शासन निर्णय आपल्याला शालेय शिक्षण विभागाने, शिंदे सरकारने आपल्याकडे दिलेला आहे. तो निश्चितच आपल्या सर्वांना आवडेलच असेल अशी मला अपेक्षा ठेवतो. या ठिकाणी आता आपल्याला आंदोलन मागे घेण्यास काही हरकत नाही असं मी मानतो. परंतु या ठिकाणी मला मुद्दाम या ठिकाणी केपी सरांनी काही व्यक्तींचे या ठिकाणी आभार मानलेले आहेत. यामध्ये सत्ताधारी पक्षांचे आमदार असतील, विरोधी पक्षांचे काही नेते मंडळी असेल, मी या ठिकाणी पुनरुल्लेख या ठिकाणी करणार नाही. परंतु विशेषतः आपले पालक म्हणून माननीय केसरकर साहेब, माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा पवार साहेब यांचा उल्लेख या ठिकाणी करेन. माननीय दीपकरावजी केसरकर साहेब हे एकमेव शालेय शिक्षण मंत्री असे आपल्या इतिहासामध्ये होऊन गेलेले आहेत की त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये यशस्वी दोन टप्पे या संपूर्ण महाराष्ट्रातील अंशतः तथा विनाअनुदानित शिक्षकांना दिलेले. तब्बल 2200 ते 2250 कोटी रुपयाचा निधी यापूर्वी अंशतः अनुदानितच्या विनाअनुदानितच्या काळातील कोणत्याही शिक्षण मंत्र्याने दिले नाही. म्हणून दीपक केसरकर साहेबांचं नाव आपल्या हयातीमध्ये हे आपल्याला आयुष्यभर आपल्या हृदयाच्या स्थानी असेल हे मी तुम्हाला या मंचाच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो. मित्रांनो, विशेष गेली 4 वर्षापासून अन्याय सहन करत असलेले तुटीचे शिक्षक बांधव आता आम्ही सुद्धा शिक्षक समन्वय संघाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी या कोविडच्या काळामध्ये काय प्रयत्न केले, कसे केले हे या ठिकाणी मी सांगत बसणार नाही. परंतु निश्चितपणानंच इतक्या दिवसापासून जर त्यांचा असलेला वनवास हा काल संपलेला आहे. शासन निर्णय येईपर्यंत आणि त्या शासन निर्णयामध्ये कोणत्या शब्दांचा उल्लेख केला आहे, कशा प्रकारचा शब्दप्रयोग असेल, अशा प्रकारचं भरपूर प्रमाणात मानसिक तणावात आपले त्रुटीतील बांधव आपले होते. परंतु काल मात्र मला पूर्ण अपेक्षा आहे की 7:45 वेळेला शासन निर्णय हातात पडला आणि त्यांनी मात्र त्यांच्या वनवासातून हा सुटकेचा निश्वास त्यांनी सध्या टाकलेला आहे. खरोखरच त्यांचं मी कौतुक करतो की संयम किती असतो, कसा असतो हे त्रुटीवाल्या बांधवाकडून हे शिकायला सुद्धा मिळालेलं आहे.
ज्यांना कोणाला अध्यापर्यंत काहीच मिळालेलं नव्हतं असे काही आपले बांधव सुद्धा या प्रवाहामध्ये आलेले आहेत. बाकीच्या यस हुंकार आंदोलनाचं विशेष आकर्षण म्हणून ज्यांनी आम्हाला मानसिक पाठबळ दिलं, ज्यांनी मानसिक आधार दिला, ज्यांनी आमच्या खांद्याला खांदा लावून आमच्या सोबत लढले, शिक्षक समन्वय संघ आणि राज्य शासन यांच्यातला मुख्य समन्वयकांचा दुवा म्हणून त्यांनी काम पाहिलं, असे आमचे मोठे बंधू तुकाराम भाऊ शिंदे यांचे या ठिकाणी मी विशेष या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर पाठपुरावा करणारे आपले सहकारी मी या ठिकाणी नावाचा उल्लेख करणार नाही, कारण वारंवार नावांचा उल्लेख करणं कुठेतरी वेळेचा अपव्यय आणि पुन्हा त्याचं रिपिटेशन कदाचित आपल्यालाही आवडणार नाही. म्हणून पाठपुरावा करणारी टीम असेल, मैदानात मला सहकार्य करणारे सर्व आपले समन्वयक असतील, सरकारमधील विरोधी पक्षातील सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर असतील. विशेषतः गेली 61 दिवसापासून पोलीस प्रशासनाने जे काही आपल्याला सहकार्य केलं त्या विशेष पोलीस प्रशासनाचंही धन्यवाद या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवतो. मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये विशेष बाब आपल्याला अशी राहिलेली आहे, सरळ आपल्याला फक्त डॉक्युमेंटची पूर्तता करायची आणि टप्पावाढीचं पत्र घ्यायचं आहे. टप्पावाढीचं पत्र घेण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारची तपासणी लागणार नाही. हे मी जेव्हा माननीय शिक्षण मंत्र्यांनी ऍथॉराइड डेलिगेशन बोलवलं होतं त्या डेलिगेशनमध्ये मी स्वतः शिक्षण मंत्र्यांपुढे हा प्रश्न उपस्थित केला होता, त्यांना विनंती केली होती. खरोखर त्यांनी या विनंतीला मान दिलेला आहे, सन्मान दिलेला आहे आणि कुठल्याही प्रकारे टप्पावाढीची तपासणी होणार नाही हे कालच्या शासन निर्णयातून स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे आपण ताणतणाव न घेता पुढील कार्यवाहीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यांची जुळवाजुळव करावी आणि योग्य ती कार्यवाही करावी. मित्रांनो, शिक्षक समन्वय संघाचं ब्रीदवाक्य आहे की शासन निर्णय हातात घेतल्याशिवाय पाघार नाही. मित्रांनो, हा पा शासन निर्णय काल सायंकाळी मी 7 वाजता आंदोलन मागे घेऊ शकत होतो, परंतु आझाद मैदानात सुरू केलेलं आंदोलन हे आझाद मैदानातूनच माघार घेतली पाहिजे या मताचा मी होतो. म्हणून आज 61व्या दिवशी गेली 2 तासापासून या ठिकाणी बसून आहे. वेळ 11:30 दिला होता, 10 वाजता या मैदानामध्ये आलो होतो. 11:25 या ठिकाणी आपण 5 मिनिट जरा लवकरच लाईव्ह चालू केलं. हा शासन निर्णय मी संबंधित महाराष्ट्रातील आपल्या अंशतः अनुदानित बंधू आणि भगिनींना दाखवत आहे आणि मी आपल्या संमतीनं आजचे जे 16 ऑगस्ट 2024 पासून सुरू केलेले हुंकार आंदोलन यशस्वीपणे पार पडून हा शासन निर्णय तुम्हाला दाखवून महाराष्ट्राला दाखवून सर्वांचे आभार मानून मी सदरील आंदोलन स्थगित करत आहे. पुन्हा याबाबतची केपी सरांनी अगोदर कल्पना दिलेली आहे की पुढील दिशा काय असेल, कशी असेल, त्या संदर्भात वेळोवेळी आपल्या संपर्कात फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून निश्चितपणे आपल्यापर्यंत पोहोचू आणि सदरील हुंकार आंदोलन आज दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी आज स्थगित करत आहोत. आपण केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.